निवेदिता अगर जरा था पासवर्ड मैच होत नहीं है असा कसा मैच होत नहीं है सरळ सरळ सांग ना की तुला मला माहिती नाही द्यायची आहे अगं निवेदिता हो खरं तेच बोलतीय कारण कदाचित ती माहिती तुला माझ्यापासून लपवायची आहे त्यात अशी काहीतरी इन्फॉर्मेशन आहे जी मला कळू नये असं तुला वाटतंय मे बी एखादा फ्रॉड व्हाट मी फ्रॉड केलाय निवेदिता इतकी वर्ष ही कंपनी माझ्या हातात दिली होतीस एका पैशाची सुद्धा अफरातफरी मी केलेली नाहीये आणि तू फ्रॉड म्हणतेस मला मॅम काय बोलताय तुम्ही श्लोकला तुम्ही चांगलंच ओळखता तुम्ही इतके वर्ष झाले एकत्र काम करताय तो प्रामाणिक आहे तो ट्रान्सपरंट आहे याची उदाहरणं द्यायचात तुम्ही स्टाफला आणि आज तुम्ही म्हणताय की त्याने फ्रॉड केलाय म्हणतोयस ते खरं असेल ना तर ते प्रूफ कर पासवर्ड फीड कर आणि मला सगळी इन्फॉर्मेशन आणि डेटा दे अगं निवेदिता पण मी आत्ता कुठून देऊ पासवर्ड क्रॅक होत नाहीये तू पाहतीयस ना देवी तुला जे करायचंय ते लवकर करायचं मी तुला 3 दिवसांचा वेळ देते 3 दिवसाच्या आत मला सगळा डेटा सगळी इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे आणि जर तसं नाही झालं ना श्लोक तर 3र्या दिवशी पोलिसात कंप्लेंट केली जाईल प्रभू श्लोकच्या महालाची एक एक वीट ढासळते आणि तुम्ही हसता देवी तुमच्या प्रकोपाचे चटके खाल्ल्यामुळे श्लोक माझ्याजवळ येण्याची शक्यता आता वाढली काही नाही नाण्याच्या कोड्याजवळ वळण्याची सुरुवात आहे दुसरं काही नाही पासवर्डची उकल करण्यापासून श्लोक कोडं सोडवण्याचं श्री गणेशा करणार चतुर आहात प्रभू माझ्या प्रकोपाचा वापर तुम्ही श्लोकच्या भल्यासाठी करताय हो अर्थात कलियुगात याला टर्निंग युअर कलॅमिटीज इंटू अपॉर्च्युनिटीज असं म्हणतात